नाशिक जिल्ह्यामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसेचे अमित ठाकरे हे सक्रिय झालेले आहेत. उद्धव ठाकरे गटसुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असं समजणं, आणि आता परत शिंदे गटसुद्धा सक्रिय झालेला आहे. तर आता आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातल्या जनतेला कल्पना आहे की कोण त्यांचे प्रश्न सोडवणार, कोण त्यांना उपयोगी पडणार ते जनता ठरवेल. पण तोपर्यंत सगळ्यांना आपापलं मत आपापला प्रचार प्रसार करण्याचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. अजून त्या अधिकारावर काही गदा आलेली नाही. प्रचार प्रसार मतप्रदर्शन जे तुम्ही करता ते करायला पाहिजे त्यांनी. आणि नवीन नवीन पिढी जर पुढे येत असेल म्हणजे कोणाची का असेल तर आपण स्वागत केलं पाहिजे. कारण डिस्करेज करायचं एक कारण नाही. मी तरी एक सिनियर मनुष्य राजकारणातला त्या नाशिक जिल्ह्यातला सुद्धा सगळ्यांचं स्वागत करतो.